विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट पोलीस SSC रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी पास असाल तर केंद्रामध्ये अर्थात रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे, कारण आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 3,445 जागा आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही जी परीक्षा होते RRB NTPCCची 12वीच्या बेसवरती, या परीक्षेचे नेमके टप्पे किती आहेत. ठीक आहे, थोडक्यात माहिती घेऊया, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 20 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपल्याला. याच्यामध्ये ह्या 4 पोस्ट आहेत, लक्षात घ्या. बघा, कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे, त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे आणि ट्रेन क्लर्क आहे. अशा टोटल 3,445 ह्या जागा आहेत. आता या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षा जी आहे या सगळ्या पदांसाठी परीक्षा ही कॉमन होते, लक्षात घ्या. मग या ठिकाणी कशी होणारी परीक्षा, तर बघा स्टेज ऑफ एक्झाम. ठीक आहे, मग त्यांनी सांगितलेलं आहे की आता बघा, हे जाहिरातीमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की CBT एक्झाम अगोदर होईल, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टायपिंग होईल, त्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट होईल आणि नंतर मेडिकल होईल. म्हणजेच आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, या ठिकाणी सगळ्यात आधी तुमची काय होणार, CBT 1 होणार, लक्षात घ्या. त्यानंतर तुमची CBT 2 होणार, CBT 2, त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार. आता टायपिंग टेस्ट ही सगळ्याच पदांसाठी होत नाही, आता कोणत्या कोणत्या पदांसाठी होते ते मी तुम्हाला सांगतो. यानंतर तुमचं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे तुमचा असणार मेडिकल. ठीक आहे, आता हे 5 टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. आता हे 5 टप्पे आपण थोडक्यात समजून घेऊया. आता CBT 1 आणि CBT 2 या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपं आहे. CBT 1 ही चाळणी परीक्षा आहे. CBT 1 मध्ये तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे आहेत. एकूण पदांच्या 15 पट विद्यार्थी CBT 2 साठी घेतले जातात, हे लक्षात घ्या. आणि मग CBT 2 च्या मार्कांवरतीच खऱ्या अर्थानं आपलं मेरिट किंवा आपलं सिलेक्शन हे होत असतं. मग आता थोडक्यात माहिती समजून घेऊया. ठीक आहे, CBT 2 झाल्यानंतर मग टायपिंग टेस्ट आहे. मग ज्या 2 पदांसाठी टायपिंग आहे, आता ज्या ज्या पदामध्ये टायपिस्ट नावाचा उल्लेख आहे त्या पदांसाठी टायपिंग टेस्ट होते, त्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि नंतर तुमचं मेडिकल होणार आणि मग तुम्हाला नोकरीवरती रुजू करून घेतलं जाणार. चला थोडक्यात समजून घ्या. आता या ठिकाणी ह्या ज्या स्टेजेस आहेत या आपण थोडक्यात समजून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आता पुढे चला. आता मग CBT 1 मध्ये नेमके किती प्रश्न आहेत, तर CBT 1 मध्ये तुम्हाला 100 प्रश्न आहेत. आता लक्षात घ्या, हे 100 प्रश्न MCQ आहेत, म्हणजेच 1 प्रश्न 4 ऑप्शन आहेत. ऑनलाईन परीक्षा होणार आहे, तुम्हाला टिक मार्क करायचे फक्त योग्य उत्तर. या ठिकाणी तुम्हाला 90 मिनिटं भेटणारे 100 प्रश्न सोडवायला, आणि या 100 प्रश्नांचं वर्गीकरण जे आहे ते 3 प्रकारे किंवा 3 गटामध्ये केलं जातं. पहिले 40 प्रश्न जनरल अवेअरनेसचे आहे, नंतरचे 30 प्रश्न गणिताचे आहेत, आणि नंतरचे 30 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमापन चाचणीचे आहेत. अशा पद्धतीने हे 100 प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवायला 90 मिनिटं आहे, आणि 1/3 जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. 3 प्रश्न चुकले तर 1 बरोबर प्रश्नाचे मार्क वजा होतात. आता CBT 1 दिल्यानंतर मग आपलं CBT 2 ला काय होतं, सिलेक्शन होतं. मग CBT 2 ला किती पट विद्यार्थी घेतले जातात, ते एकूण पदांच्या 15 पट विद्यार्थी हे CBT 2 ला घेतले जातात. मग आता हे CBT 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी काय काय आहे, पुन्हा कसा पेपर होणार आहे आपला, तर इथे पण तोच पॅटर्न आहे. या ठिकाणी 120 प्रश्न असतील तुम्हाला, पेपर सोडवायला तुम्हाला 90 मिनिटं भेटणार, आणि त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न, गणिताचे 35 प्रश्न आणि रिझनिंगचे 35 प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की CBT 1 ला 100 प्रश्न होते, CBT 2 ला 120 प्रश्न आहे. फक्त प्रश्नांची संख्या वाढलेली आहे, बाकी सिलेबस जो आहे तो सेमच आहे आणि थोडीशी काठिण्य पातळी वाढते, म्हणजे वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे, तोच सिलेबस आहे, हे लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने CBT 1 CBT 2 झाल्यानंतर मग या ठिकाणी तुमची काय होते, या ठिकाणी तुमची टायपिंगची टेस्ट होते, लक्षात घ्या. कोणासाठी, तर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट हे जे पद आहे आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी तुमची काय होते, टायपिंगची टेस्ट. सर्टिफिकेट लागत नाही पण टायपिंग टेस्ट होते, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं काय असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमचं काय असणार आहे, मेडिकल. अशा पद्धतीने हे जे 4 ते 5 टप्प्यामधून आपल्याला जावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट व्हावेत या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक आपली ऑनलाईन बॅच आहे रेल्वे RRB NTPCCची. ही बॅच 16 सप्टेंबरपासून चालू झालेली आहे. या बॅचमध्ये संपूर्ण सिलेबस इग्नाइट अकॅडमीचे तज्ज्ञ शिक्षक शिकवत आहेत. ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी 88 88 99 61 16 या नंबरवर संपर्क करा. आणि RRB NTPCCचे असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.